मोठ्या प्रमाणात भाविकांनी प्रतिसाद दिलेला आहे. पाहूया बातमी सविस्तर. महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजले जाणारे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम अंबवडे येथे आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने आत्मपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने परमपूज्य संत ब्रह्मानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरुयाग यज्ञ, आत्मपूजन, गुरुपूजन व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते हब प भरतजी पांगारकर यांचे सुश्राव्य असे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तगणांची मांदियाळी दिसून आली. याबाबत घेण्यात आलेला हा आढावा. त्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजले जाणारे या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम अंबवडे यामध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने यामध्ये अखंड कार्यक्रम अध्यात्माचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आपल्याबरोबर या मठाचे मठाधिपती ब्रह्मानंद महाराज आहेत. काय मत व्यक्त करतात, कशा पद्धतीने वेळोवेळी इथं आध्यात्मिक कार्यक्रम घेतले जातात, त्याच माध्यमातून महाराष्ट्रातून भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात इथे येत असतात. आपल्याबरोबर आहेत दस्तुरखुद्द ब्रह्मानंद बाबा. बाबा काय सांगाल, कशा पद्धतीने वेळोवेळी इथं अध्यात्मक गुरुयाग यज्ञ किंवा असे विविध उपक्रम आपल्या इथं होत असतात, काय थोडक्यात सांगाल, याचे महत्त्व काय? आत्मा मालिक गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गेले अनेक वर्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम आंबवडे या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असते. त्यापैकी श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण, दत्तजयंती, भागवत कथा, त्याचबरोबर गाथापारायण आणि गेली 7-8 वर्ष सातत्यानं आपल्या या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम आंबवडे या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा या प्रांगणामध्ये आत्मा मालिक सत्संग हॉल या ठिकाणी प्रति अमावस्या हा नियोजित कार्यक्रम याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की आज या तरुण पिढीला नको त्या अन्य मार्गानं जात असल्यामुळे या आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून या तरुण पिढीला सर्व समाजाला योग्य असं मार्गदर्शन मिळावं याकरिता उच्च प्रतीच्या सर्व मार्गदर्शक असणाऱ्या कीर्तन मंडळींना किंवा प्रवचनकारांना या ठिकाणी वेळोवेळी बोलवून या ठिकाणी त्यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं आहे. किंवा या ठिकाणी आज जो गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुपूजनाचा जो कार्यक्रम आयोजित केला त्यानिमित्तानं आमचे पुरोहित रेवण सिद्ध देऊरचे स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दत्तयाग अतिशय सुंदर असा हा सोहळा झालेला आहे. या ठिकाणी 5 मंडळी कुटुंब या ठिकाणी या यज्ञामध्ये सहभाग घेतली. या ठिकाणी अनेक मंडळी, अनेक विभागातून आलेली ही मंडळी या ठिकाणी या कार्यामध्ये यांचाही मोठा सहभाग आहे या यज्ञयागामध्ये. आणि हा एवढ्याकरताच घेतलेला आहे की हे सर्व जग सुखी समाधानी आणि समृद्धीच्या मार्गाकडे जावं हा हेतू ठेवून आपण हा यज्ञ याग वगैरे हे कार्यक्रम इत्यादी राबवत असतो. त्या आणि गुरुदेवांचं वेळोवेळी गेले 40 वर्ष या भूमीला चरणस्पर्श होत आहे आणि चरणस्पर्श होऊन गुरुदेवांचा ही भूमी पाहून झालेली आहे. अशी असणारी ही भूमी आहे आणि वेळोवेळी गुरुदेवांचा आशीर्वाद सर्व सातारा जिल्ह्यातील सर्व बालकांच्यावरती असतोच यात शंकाच नाही. गेले कित्येक वर्ष दुष्काळ परिस्थिती महाराष्ट्रावर दिसून येत आहे आणि याच माध्यमातून याही वर्षी दुष्काळ दिसून येत आहे. काय म्हणणं मानताल की आपले महाराष्ट्रात भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात असतात, काय आपण असं देवाच्या चरणी असं एक मागणं मागितलं का की बाबा त्याचे जो योग याग यज्ञ झाला त्या माध्यमातून? यज्ञ हा वास्तविक पर्जन्य दृष्टीच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा ठरला जातो आणि त्यामुळं या ठिकाणी आज आम्ही असणाऱ्या 5 जोडीनी किंवा इथं असणाऱ्या सर्व भाविकांनी या यज्ञाच्या पुढे एक संकल्प केलेला आहे की प्रत्येक व्यक्तीनं वास्तविक सृष्टीचा नाश होत चाललेला आहे आणि सृष्टी सौजन्य वाढावं या दृष्टीतून झाडं तोडण्यात येतात पण लावण्यात येत नाही. या ठिकाणी आम्ही हा सर्वांनी संकल्प असा केलेला आहे या पर्जन्याच्या दृष्टीतून की प्रत्येकाने एक झाड या वर्षी आपण एक झाड लावायचं, नुसतं लावायचं नाही तर ते जगवायचं, त्याला खत पाणी घालून त्याला वाढवायचं. की जगवण्यासाठी माणसं कमी पडतात, लावण्यासाठी माणसं भरपूर असतात. म्हणून आम्ही हा सर्वांनी संकल्प केलेला आहे की यावर्षी कमीत कमी 51 झाडं तरी प्रत्येकाच्याकडून ही लागावीत असे आम्ही हा संकल्प यज्ञाच्या दृष्टीतून केलेला आहे.
तुम्ही काय सांगाल, या देवस्थानचे आपण अध्यक्ष आहात, कशा पद्धतीने आता दुष्काळ पडत आहे, पाऊस नाही पडत, कशा पद्धतीने महाराजांनी सांगितलं, बाबांनी सांगितल्याप्रमाणे की 51 झाडं प्रत्येकाने लावली पाहिजे, याच्या मागची संकल्पना आणि काय थोडक्यात काय व्यक्त करा? आत्मा मालिक, याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की येणेकरून आपले जे हा जनसमुदाय आहे किंवा लोकांचा सुखशांती यांच्यामध्ये लाभावी असा हा आमच्या या देवस्थानचा सतत प्रयत्न असतो. आणि त्यातलाच एक भाग हा वृक्ष लागवडीचा भाग आहे. तरी सर्वांनी आम्ही विनंती करतो सर्वांना किंवा सर्वांनी हे वृक्ष लागवडीचा प्रोग्राम हाती घ्यावा ही विनंती आमची. आपल्याबरोबर होते विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे मठाधिपती ब्रह्मानंद बाबा. यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच पर्जन्यवृष्टी आता कमी होत चालली, या माध्यमातून सर्व भाविक भक्तांनी 51 झाडं लावण्याचा हा संकल्प आज या होम आणि यज्ञाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. आपण आज आंबोडे येथे आलेलो आहोत. महाराष्ट्रातून भाविक भक्तगण वेळोवेळी या श्रद्धास्थान असलेल्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम आंबोडे येथे येत असतात आणि या देवस्थानाच्या चरणी लीन होत असतात. कॅमेरामन आशिष मुकुंदराज काकडे, आंबोडे.